नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दसरा म्हणजेच विजयादशमी या सणाविषयी अधिक माहिती घेऊया. या सणाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. विजयादशमी म्हणजेच अश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवसाला दसरा असेही म्हटले जाते. देवीच्या घटांची स्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते आणि 10व्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते. विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन आपण दसऱ्याच्या दिवशी करतो. याच दिवशी अपराजिता देवीची पूजा करतात. दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे. लोक या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पानं देतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे असते. तिकडे शमीच्या किंवा आपट्याच्या झाडांची पूजा करायची. तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची आणि तिला प्रार्थना करायची की मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्रपूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण आणि विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन करायचे अशी प्रथा आहे. मुलं पाटीवर या दिवशी सरस्वतीचे प्रतिकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात. पुस्तकांची आणि वह्यांचीही पूजा होते. ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतीही प्रचलित आहे. काही लोक ते कानांवर खोचतात तर काही टोपीवर लावतात. 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या विजयादशमीला शुभ कार्य करतात. नवी वाहने, वस्तू तसेच कपड्यांची खरेदी, सोन्याची खरेदी होते. अशा प्रकारे पूर्ण भारत देशामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये दसरा या सणाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. धन्यवाद.